नमस्कार, मेजवानी तडका हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण मिक्स पिठांचे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला मेथी घ्यायची. मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. इथे पत्ताकोबी घेतली एक वाटी, ती पण अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही खिसून पण घेऊ शकता. आणि एक लहान वाटी गाजर खिसून घेतले. अद्रकची पेस्ट, जिरं, पुदिना, धने, ओवा, तीळ आणि साखर घेतलेली आहे. चटणी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये धने, ओवा आणि जिरं हे बारीक करून घेणार आहे. हे सगळं मी कच्चंच घेतलं आहे, तुम्ही भाजूनही घेऊ शकता. यात तुम्ही बडीशोप पण घालू शकता. एक चमचा बडीशोप घातली तरी चालेल. हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचं आहे. त्याची आपण थालीपीठामध्ये पूड घालणार आहोत. इथे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ दोन वेळा घ्या. आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर दोन चमचे बेसन घेतलेले आणि दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. ही सगळी पिठं आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. इथे तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट पण वापरू शकता. आणि तिखटासाठी मी थोडंसं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलं आहे. एक पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंगाने आपल्या थालीपीठाला खूप छान चव येते. आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे धणे जिरे, ते मी इथे दोन चमचे घेतलेले आहे. आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. एक चमचा तीळ घातलेली आहे. साखरेच्या जागेवर तुम्ही गुळही घालू शकता. ही सगळी पिठं आणि मसाले छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा अद्रकची पेस्ट घातलेली आहे. आपण हे थालीपीठ बिना कांदा लसणाचं करणार आहोत. त्यासाठी किसलेला गाजर घातला आहे. अद्रक पेस्ट नसेल तर तुम्ही सोंठ पावडरही घालू शकता. एक वाटी बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे. एक वाटी पत्ताकोबी बारीक चिरून घातलेला आहे. आता इथे मी दोन मोठे चमचे पोहे जास्त पाण्यात भिजवले होते, ते छान मी अगदी कुस्करून घेतलेले आहे. आणि ते पोहे आपण ह्यामध्ये मिक्स करायचे आहे. पोह्याने आपलं थालीपीठ अगदी मऊ होणार आहे आणि चवीला पण खूप छान होणार आहे, हलके फुलके होणार आहे. आणि दोन चमचे इथे तेल वापरलेलं आहे. पोहे आणि तेलाने आपले थालीपीठ पातळ होणार नाही, अगदी आहे तसेच राहतील. इथे तुम्ही आवडत असेल तर 7 ते 8 पानं पुदिन्याची बारीक चिरून घालू शकता. पुदिन्याने थालीपीठाला खूप छान चव येते. नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. त्याबरोबर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता. आणि एक अर्धी वाटी मी कोथिंबीर घातली आहे.
हे सगळं छान एकत्र करून आपल्याला थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही मळायचं आहे, थोडंसं पातळसरच मळायचं आहे, कारण आपल्याला हे कपड्यावर थापून घ्यायचे आहेत। हे जर तुम्हाला लाटून करायचे असतील तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ जास्त घालून लाटू पण शकता। अशा प्रकारे मी ताटलीवर थालीपीठ थापून घेतलेलं आहे। थोडं पातळ पीठ मळायचं ह्याचं आणि तवा तापला की आपण त्यावर कपड्याने थालीपीठ घालायचं आहे। थालीपीठाच्या चारही बाजूला आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपण जे छोटे छोटे छिद्र केलेत त्यात पण तेल घालायचं आहे, म्हणजे थालीपीठ छान भाजलं जाईल। आता याला एक 5 मिनिटांनंतर लगेच उलटून घ्यायचं आहे, कारण त्याची दुसरीही बाजू छान भाजली गेली पाहिजे। यावर 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे। यात भाज्या कच्च्या गाजल्यामुळे झाकण ठेवल्याने त्या छान शिजून निघतात आणि छान गुलाबी रंगापर्यंत हे दोन्ही साईडने तेल लावून भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत। मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने थालीपीठ एकदा अवश्य करून पहा, मुलांच्या डब्याला द्या, तुम्हालाही एक छोट्या मोठ्या मधल्या भुकेच्या वेळेत हे छान आहे। दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत हे थालीपीठ अतिशय सुंदर लागतात। एकदा अवश्य करून पहा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थालीपीठ कसे वाटले मला कमेंट करा। चवीला अतिशय सुंदर झालेले आहेत। थँक्यू।